आमदार भरत शेठ गोगावले यांना जोरदार धक्का। आमदारांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने लावला सुरुंग। 25 वर्ष सत्ता असणाऱ्या खरवली ग्रामपंचायतीवर आघाडीने मिळवला ताबा। खरवली ग्रामपंचायत मध्ये जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य, विकास शेठ गोगावले। स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांचा सरपंच ग्रामपंचायतीवर निवडून आला, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप। खरवली ग्रामपंचायत निकालानंतर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या अपयशाला खऱ्या अर्थाने सुरुवात, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निलेश माडिक। आमदारांनी स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये विकास कामे केली नाहीत म्हणून त्यांची हार झाली, नवनिर्वाचित सरपंच चैतन्य मामूनकर। खरवली ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून 13 सदस्यांपैकी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला 10 जागांवर विजय मिळवला असला तरी थेट जनतेतून निवडून झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चैतन्य मामूनकर यांचा विजय झाला। त्यामुळे गेली 25 वर्ष एक हत्ती शिवसेनेची सत्ता असणाऱ्या खरवली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आला आहे। त्यामुळे स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून 25 वर्ष सत्ता हातात असणारी ग्रामपंचायत आता मात्र महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तावलट झाल्यानंतर महाड विधानसभा क्षेत्रात ही पहिलीच निवडणूक झाली असून यामध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांना मतदारांनी जोरदार धक्का दिल्याचे बोलले जाते। यावर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे युवासेना कोकणचे नेते विकास शेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवित असताना जनतेने दिलेला कौल हा आम्हाला मान्य, 13 जागांपैकी 10 जागांवरती आमचा विजय झाला असला तरी सरपंच पदासाठी क्रॉस वोटिंग झाल्याने आमच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराजय झाला असल्याचे सांगत आम्हाला जनतेने दिलेला कौल मान्य अशी प्रतिक्रिया दिली आहे। नाही, काँग्रेसच्या ताब्यात असं म्हणता येणार नाही, कारण जनतेने दिलेला कौल हा आम्हाला मान्य आहे आणि आपल्याला माहिती आहे की गाव पातळीवरती निवडणुका होत असतात आणि ग्रामपंचायत सदस्य हे शिवसेनेचे सर्वात जास्त आहेत। शिंदे गटाचे 13 पैकी 10 सदस्य हे शिवसेनेचे एकतर्फी विजय झालेले आहेत। सरपंच पदाला थोडीशी क्रॉस वोटिंग झाली आणि जो जनतेने दिलेला कौल आहे तो आम्हाला मान्य आहे आणि म्हणून एकतर्फी विजय हा कोणी बोलू शकत नाही, कारण की 13 पैकी 10 सदस्य हे तिथं आमदार भरत शेठ गोगावले यांच्या समर्थनात तिथे निवडून आलेले आहेत आणि एक सरपंच आमचा 42 मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे। किती निकाल आपल्या हाती आले ना? हा पहिलाच निकाल हाती आलेला आहे, अजून 6 निकाल येणं बाकी आहे। 6 निकाल आल्यानंतर आपल्याला पुन्हा मी सांगेल। तर महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी प्रतिक्रिया नोंदवित असताना स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने सरपंच खरवली ग्रामपंचायतमध्ये निवडून आला असून महाडच्या नगर परिषदेसारखाच विकास आम्ही खरवली ग्रामपंचायतीचा देखील करू असे सांगितले आहे। गेले 25 वर्ष आपण पाहत आहात ज्या पद्धतीने सत्तेवर बसणारे सर्व मंडळी असतील, सरपंच असतील, सदस्य असतील, ज्या पद्धतीने गावाचा विकास झालेला असेल तो कुठेही आम्हाला झालेला या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही। ज्या धर्तीवरती महाड नगरपालिकेचा विकास आम्ही महाड शहराचा करा केला त्या पद्धतीनेच खरवली गावाचा सुद्धा विकास सरपंचांच्या माध्यमातून आणि नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करतो। तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष निलेश महाडिक यांनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावरती निशाणा साधत खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आला असून आमदार भरत शेठ गोगावले यांच्या अपयशाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून हा नियतीने दाखवलेला खेळ आहे। आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे। गेले 25 वर्ष या ग्रामपंचायतीवरती आमदार भरत शेठ गोगावले यांचं दातागर या ठिकाणी असताना सुद्धा घडलेल्या सगळ्या प्रकारामध्ये महाविकास आघाडीच्या
सरपंच बाबू मामुणकर यांना जनतेने प्रचंड मताने विजय करून दिलेला आहे. हा नियतीने दाखवलेला खऱ्या अर्थाने हा खेळ आहे. महाराष्ट्राचे सत्तेमध्ये असलेले आमदार शिंदे गटाचे प्रतोद भरत शेठ गोगावले यांचं खऱ्या अर्थाने अपयशाला सुरुवात झालेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे की महाविकास आघाडी काय करू शकते, याच्यावरून त्यांना आता पुढच्या सर्व निवडणुकीने अंदाज येईल. हा विजय खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, येत्या काळामध्ये पुन्हा या महाविकास आघाडीचा विजय ग्रामपंचायतीपासून ते अखंड महाराष्ट्रापर्यंत निश्चित राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. तर नवनिर्वाचित सरपंच चैतन्य उर्फ बाबू मामुणकर यांनी प्रतिक्रिया देत असताना आमदारांनी स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे केली नाहीत म्हणून त्यांची हार झाली असून यापुढे महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरवली ग्रामपंचायतीचा विकास केला जाईल असं ते लोक मत टाकतील एवढा मला ठाम निश्चित निश्चय आहे. आणि सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे सगळ्यांचा मला धन्यवाद मानतो. ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट पूर्ण जनतेने सपोर्ट केला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत कर धन्यवाद धन्यवाद आभार मानतो. महाविकास एक मिनिट महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढलात मग आता इथून पुढे आपली रणनीती महाविकास आघाडी म्हणून आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर जाणार. आमदार 15 वर्ष आले आमदार झाले आमदारांनी स्वतःच्या खरवली ग्रामपंचायतीमध्ये विकास नाही केला म्हणून त्यांची हार झाली, ही त्यांची हार आहे. त्यामुळे गेली 25 वर्ष खरवली ग्रामपंचायतीवर एक हप्ती सत्ता असणाऱ्या खरवली ग्रामपंचायतीचा कारभार आता महाविकास आघाडीच्या ताब्यात गेला असल्याने आमदारांच्या बालेकिल्ल्यातच आमदार भरत शेठ गोगावले यांना महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिलाय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड्रायव्ह.